गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर असा गजर आता शहरांमध्ये शहरा महाराष्ट्रातल्या दिसून येतोय थेट जाऊया पुण्यामध्ये आणि पुण्यामधून अत्यंत एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आम्ही पुण्यातल्या या विसर्जन मिरवणुकीतून झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी खास आणलेली आहेत ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली ही दृश्य झी चोवीस तासच्या माध्यमातून आपण पाहू शकताय तर इतके वर्ष आपण पुण्यातले विसर्जनाची मिरवणूक पाहत होतो वेगवेगळ्या अँगल्सनी मिरवणूक पाहत होतो पण पहिल्यांदाच असा अवकाशातून आपण एक वेगळा नजारा विहंगम दृश्य ही पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीची पाहतोय निश्चितच ड्रोन कॅमेऱ्यांची मदत ही पोलीस सुद्धा घेताना आपल्याला पाहायला मिळते ठिकठिकाणी ज्या ज्या शहरांमध्ये आज मोठ्या मिरवणूक आहेत तिथे पोलिसांची नजरसुद्धा अशा ड्रोन कॅमेऱ्यांमधून आहेत कुठल्याही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी या सगळ्या यंत्रणांचा उपयोग करून घेतलेला आहे आणि झी चोवीस तासच्या प्रेक्षकांना अशाच या एका ड्रोन कॅमेऱ्यामधून ही दृश्य आपण दाखवतोय अत्यंत मनमोहक अशी पुण्यातली तर जी विसर्जनाची मिरवणूक असते पारंपरिक ऐतिहासिक अशी त्याला जोड दिलेली आहे तंत्रज्ञानाने आणि हेच तंत्रज्ञान घेऊन आज ही चोवीस तास तुमच्या पुढे आलेले आहे पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीतली थेट दृश्य आपण ड्रोन कॅमेऱ्यातून पाहतोय आणि काही सेलिब्रिटी सध्या गप्पा मारण्यासाठी आपल्या बरोबर आहेत पियुष ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली ही दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय काय म्हणायचं इतके वर्ष आपण मिरवणूक एका वेगळ्या पद्धतीने बघत होतो ठिकठिकाणी चौका चौकात आमचे कॅमेरे असायचे मात्र आता जे दृश्य आपण ते खरंच खूपच छान आणि मुंबई पोलिसनी ह्याचं सगळं श्रेय मुंबई पोलीस आणि झी चोवीस तास यांना जात आणि तुम्ही खूप छान जे काही करताय जे काम करताय खूप छान करताय सगळ्यांवर लक्ष ठेवू शकतो आपण सर्वात पहिली गोष्ट सुंदर दिसतंच आहे पण जसं आता सुरुची म्हणाली जे काही इव टीजिंग आहे किंवा मुलींना जो काही प्रॉब्लेम होतो त्या द्रोण कॅमेरांनी आपल्याला सगळं दिसू शकतं वरतून सो थँक्यू सो मच मुंबई पोलीस आणि झी चोवीस तास हे दाखवल्याबद्दल आणि आपली प्रगती होते असं आपण म्हणू शकतो हळूहळू सो लेट्स हो फॉर द बेस्ट खरे आणि ही दृश्य आपण पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीची बघत होतो हर्ष तुला काय वाटतं ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग अर्थात पोलीस यंत्रणा करतात प्रशासन करतात मात्र अशा पद्धतीची जी दृश्य असतात ती बघायला आपल्याला आवडतं तर हे आता तू बघितलं असेल तुला काय म्हणायचं हो म्हणजे सुरक्षिततेचा मुद्दा तर आहेस तो प्लस खूपच वेगळा एक्सपिरियन्स आहे आता मी पाहिली काही काही व्हिडिओज पाहिले खरच झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे जे आहे ते एकदम करेक्ट टॅग आहे असं मला वाटलं आता हे बघून आणि खरंच खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे नेहमी आपण मिरवणुकीत असतो आपण आजूबाजूला बघत असतो किंवा तिथून शूट केलेलं असतं हे ओवर द टॉप आणि आता मी इथून बघतोय सो इट्स लाईक like, खूप मस्त वाटतंय म्हणजे बघायला खरोखर टेक्नॉलॉजीचा आपण म्हणतो ना अतिरेक करू नये पण असा वापर नक्कीच करावा म्हणजे चांगला वापर केला टेक्नॉलॉजीचा टेक्नॉलॉजीचा खरंच काय होतं आपल्याला कळतं सो गुड अगदी अगदी आणि खरं तर अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही मिरवणूक पुण्याची ही खास मिरवणूक आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मात्र हा सगळा जो उत्साह आहे असा हा संपूर्ण राज्यात सध्या सुरू आहे पियुष पुन्हा एकदा तुझ्याकडे यायचंय जसं की तू सांगितलंस बडोद्याचा आहे तिथेही अशा प्रकारची मिरवणूक निघते का किंवा जो उत्साह असतो गणेशोत्सवाचा तो कशा पद्धतीनं असतो सगळ्यात आधी तिथे मेजरली तिथे ट्रॅफिक कधी होत नाही खूप कारण एक प्रॉब्लम एक असा असतो की नॉर्मलीच मुंबईत खूप ट्रॅफिक असतो आणि जेव्हा मिरवणूक असते तेव्हा जरा वाढतो तिथे एक ट्रॅफिक नाही असो तो प्रॉब्लेम नाही आहे पण मिरवणूक खूप मोठ्या प्रमाणात नाही होत पण त्यातल्या त्यात एक छोट्या प्रमाणात तिथे होते तिथे खूप छान कॉज असतो आमचा जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा आम्ही करायचो प्रत तिथे मेयरनी सगळ्यांना अशी ड्युटी दिली की प्रत्येक शाळेचे प्रत्येक मुलं जिथे मिरवणूक असेल तिथे एक पिशवी घेऊन जाणार जो काही कचरा ते टाकेल ते त्यांच्यात टाकणार तो आणि हे आम्हाला सगळ्यांना स्कूल ग्रुप्सला ड्युटी दिली असते आणि ते आम्ही फार मनापासून करतो आणि तिथले म्हणजे कचरा करत नाही पण आणि कारण तिथे खूप गर्दी नसते किंवा खूप जास्त धक्कामुक्की नसते खूप जास्त कचरा वगैरे टाकत नाही त्यातल्या त्यात पण आमची ही ड्युटी असते आणि तिथे खूप मोठ्या प्र जे मुंबई आणि पुण्यामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात मिरवणूक होते तिथे एवढी होत नाही घरच्या घरीच सगळे विसर्जन करतात मोठे गणपती असतात तिथे थोडंसं लांब जाऊन तिथे एक आजवा म्हणून एक तिथे एक तलाव आहे छोटीशी नदी आहे ती तलावनी म्हणता येणार आणि तिथे विसर्जन होतं पण स्वच्छता खूप तिथे ठेवतात हे मी आहे स्वतः अगदी खरे आणि तू जसं सांगितलंस की अशा प्रकारची जर शिस्त असेल तिथे स्वयंशिस्त असेल तर मला वाटतं प्रत्येक शहरातल्या वासियांनी ही शिस्त आपल्या अंगी बाणवणं हे अत्यंत गरजेचं आहे तरच आपलं शहर स्वच्छ राहील आणि आपला जो परिसर आहे तो स्वच्छ राहील हा जो उत्सव आहे तो आणखी आनंद द्विगुणित करून जाईल असं म्हणायला निश्चित हरकत नाही तुम्ही तिघे जण इथे आलात आणि इझी चोवीस तासच्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आपल्या सगळं हे गणेशोत्सवाचं आपलं मत कळवलं आपल्या आठवणी शेअर केल्यात त्याबद्दल आपल्या तिघांचेही खूप खूप धन्यवाद जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे